बातमी मुंबईतून येते. मुंबईच्या वरळीमध्ये भरधाव वेगाचा आणखी एक बळी गेलेला आहे. BMW गाडीच्या धडकेमध्ये विनोद लाड या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरनं जात असताना विनोद लाडला BMW धडक दिली. 20 जुलै रोजी हा अपघात घडला. उपचारादरम्यान काल विनोद लाड याचा मृत्यू झालेला आहे. ठाण्यामधील अत्तर व्यापाऱ्याच्या गाडीनं हा अपघात घडल्याची माहिती समोर येते. वरळी पोलिसांमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतल्या वरळीमधली ही घटना आहे. मुंबईच्या वरळीमध्ये भरधाव वेगानं आणखी एकाचा बळी घेतलेला आहे. मुंबईतील तरुण या सगळ्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडला. मुंबईतील वरळी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एका BMW कार चालकाने एका महिलेला धडक दिली होती, ज्यामध्ये तो त्या महिलेचा मृत्यू झाला होता. एकंदरीत तो संपूर्ण जो प्रकरण होता तो हिट अँड रनचं प्रकरण होता, ज्यात तिथं वरळी परिसरात राहणारी एका महिलेला याच BMW कार चालकाने जी धडक दिली आणि त्यानंतर ज्या त्या घटनास्थळावरून तो फरार झाला होता. ही संपूर्ण प्रकरण ताजं असताना आता पुन्हा वरळी परिसरामध्ये एका BMW कार चालकाने वरळी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. एकंदरीत पाहिलं तर विनोद लाड असं या अपघातील मृत्यू त्या तरुणाचं नाव आहे, जो ठाणे येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. 20 जुलै रोजी वरळी हिल रोडवर राहणारा लाड हा कामावरून घरी परत असताना सी फेस परिसरातील अब्दुल गाफर खार रोडवरती या BMW कार चालक हा जो भरधाव वेगाने येत होता त्याने त्या तरुणाला धडक दिली आणि त्यानंतर तो हा BMW चालक आहे हा तो तिकडनं पळाला नाही. त्याचबरोबर आजूबाजू जे परिसरातील लोक होते त्या लोकांनी त्याला त्या तरुणाला जो रुग्णालयात दाखल केलं आणि मागील एक हप्त्यापासून त्या तरुणावरती जो उपचार आहे तो सुरू होता आणि तो कोमात देखील होता. मात्र उपचारादरम्यान आता त्याचा मृत्यू झाला आहे. आधी पोलिसांकडून निष्काळजीपणे गाडी चालवण्यामुळे एकाचा अपघात झाला, त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यावरती जो गुन्हा आहे तो दाखल केला होता. मात्र त्या अपघातामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या अनुषंगाने त्या कलमाअंतर्गत आता पोलिसांकडून त्या कार चालकावरती जे इंदूरकर नावाचा जो कार चालक आहे त्यावरती जो गुन्हा दाखल आता हा करण्यात आला आहे. त्या ड्रायव्हरवरती पुढील काय कारवाई केली जाणार आहे हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन श्रीकांत खरातसह मी रिद्धेश आतिम.